Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. पट्या तू येतोयस हे मला माहितीच नव्हतं. मला आधी कळलं असतं तर जेवायला निदान तुझ्या आवडीचं काहीतरी केलं असतं ना मी. मला काही कल्पनाच नव्हती अरे. आणि बरं, मला मेन पॉइंट तू सांगितलेलाच नाहीयेस की नीलचे आई बाबा काय म्हणाले. बरे आहेत का ते सांग ना पट्या. म्हणजे मी किती वेळा तुला फोन केले ना, पण तुझा मिस झाला. आणि तू गेला असते माझा मिस झाला, प्रवासात होतास म्हणून नसेल कदाचित. तुझा मूड चांगला असला की तू असंच करतेस, एकटीच बोलत बसतेस. तू आलास म्हटल्यावर माझा मूड चांगलाच असणार ना. पण तू खुश नाही आहेस का मला बघून? काय झालं पट्या, तुला काही सांगायचं का मला? हो, पण त्यासाठी तुझा मूड चांगला असणं गरजेचं आहे. माझा मूड चांगलाच आहे, पण तू काही फारशी चांगली बातमी देणारच असं वाटत नाहीये. प्लीज सांगशील का पटकन? हो, ऐक ना ऐक ना, शांत हो आणि हे बघ, पटकन चिडू नकोस. हे बघ, प्रस्तावना पुरे, आता पटपट बोलशील का प्लीज? मी आता नीलच्या घरी गेलो होतो, तेव्हा मी तेव्हा काय तेव्हा मी राधा आणि नीलचं लग्न ठरवून आलो. लग्न ठरवून आलायस म्हणजे? हा इतका मोठा निर्णय तू, नीलचे आई नाना तिघांनीच कसा काय घेतला? आणि मुळात लग्न ठरवायची गरज काय होती? अनामिका, माझ्यावर विश्वास ठेव, माझा नाईलाज होता. इतकी काय घाई होती? हे बघ, मला माहितीये की मी असा निर्णय घ्यायला नको होता, आणि तू मला ओळखतेस, तुला माहितीये माझ्या हातात असतं, मला शक्य असतं तर मी असा निर्णय घेतला असता का? पण गोष्टी माझ्या हातातच नव्हत्या. म्हणजे मला माहितीये मी राधाशी बोलतो, राधा माझ्याशी बोलते, आमचं मस्त जमतं, मी तिला सल्ला देतो, ती माझे सल्ले ऐकते, हे सगळं मला माहिती आहे, मला मान्य आहे. पण मला हेही माहिती आहे की मी राधाचा बाबा नाही, आणि त्यामुळे इतका मोठा निर्णय मी राधाच्या वतीने किंवा तुझ्या वतीनेही घेऊ शकत नाही घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की मी घुसखोरी करतोय असं मनात आणू नकोस. खरंच त्या क्षणी मला दुसरं काही जमलं नाही, सुचलं नाही, ती वेळच तशी होती. तू ना हा आजूबाजूचा फापट पसारा सगळा बाजूला राहू दे, ठीक आहे? मूळ मुद्द्यावर ये लवकर. मुद्दा हा आहे अनामिका, की मी त्या क्षणी राधा आणि नीलचं लग्न ठरवलं नसतं तर त्या क्षणी नीलचं लग्न एका दुसऱ्या वेगळ्या मुलीबरोबर ठरलं असतं. काय? देवाची कृपा म्हणून नेमका त्यावेळेस मी त्यांच्या घरी होतो, पोचलो. नीलचे होणाऱ्या सासूरवाडीची मंडळी येत आहेत. कसं आहे, आज त्याचा साखरपुडा ठरवायचा आहे. पुण्यात राधाला भेटला आहात ना? म्हणजे तुम्हाला माहितीये की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तसं त्यांनी तुम्हाला दोघांनी सांगितलंय नाही का? मग चॉईस पुण्याला आलो तेव्हा ती राधा काय म्हणाली होती, लग्नाचं तर अजिबात जमणार नाही म्हणे. हा, आमच्या गुरुजीने सांगितलं का, येत्या 6 महिन्याच्या आत नीलचं लग्न झालं तर ठीक, नाही तर पुढील 8 वर्ष लग्नाचं योग नाही. माझ्यावर विश्वास ठेवा ना, म्हणजे तुमची हरकत नसेल तर राधा आणि आईला मी तयार करतो, आणि हे सगळं तुमच्या हिशोबाने करूया. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या तारखेला साखरपुडा करू, तुम्ही म्हणताय त्या शहरात करू, आमची सगळ्याला तयारी आहे. अनामिका सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे त्या क्षणी मला काय करावं सुचलं नाही, आणि मला डोळ्यासमोर जे दिसत होतं त्याच्यात हा सगळ्यात चांगला आणि योग्य मार्ग वाटला, म्हणून मी तसं केलं. म्हणजे मला इतकंच वाटतं की राधा आणि नीलचं लग्न झालंच नाही, असं होण्यापेक्षा त्यांचं लग्न थोडं लवकर झालं असं घडलं तर बरं ना. मला माहिती आहे की हा निर्णय खरं तर तुझा असायला हवा, पण मला असंही वाटतं की आता दोघे कमावत आहेत, म्हणजे करेक्ट नसलं तरी लग्नासाठी काय वय कमी नाही त्यांचं. म्हणजे होऊ शकतं आता दोघांचं लग्न, वय म्हणजे आहे लग्न. मला लग्न करायचंय का नाही हा डिसिजन मला घेऊ देत ना. लिटरली आता कोणीतरी माझ्या डोक्यापाशी गन धरली आणि मला सांगतात लग्न कर लग्न कर लग्न कर असं वाटतंय. अरे हा डिसिजन नॅचरली येऊ देत ना राधा. असं नसतं का तुझं दर तुला नाही पटत आहे? ओके, मग तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जाते. ओके राधा, इतका मोठा डिसिजन असा कॉम्प्रोमाइज करून घेतला जातो का? तूच सांग मला. हे बघ राधा, तुझं आणि नीलचं एकमेकांवर प्रेम आहे हो की नाही?
तुम्ही दोघांनीही ठरवलंय की तुम्हाला कधी ना कधीतरी लग्न नक्की करायचं. मग बाळा परिस्थिती आता अशी आहे म्हणून आत्ता का नाही करायचं लग्न? माझा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की मला जेव्हा खरंच वाटेल मी लग्नासाठी तयार आहे तेव्हा मी जाऊन लग्न करीन. यात काय चुकतंय माझं? अग पण यात चुकतं हे राधा की जोपर्यंत तुला असं वाटेल तोपर्यंत कदाचित नीलच्या नानांनी त्याचं लग्न ऑलरेडी दुसऱ्या मुलीशी लावून टाकलेलं असेल. त्याचं काय? मग करू देत लग्न त्याला, जाऊ दे बिंदास करू देत, मलाही कोणीतरी मिळालंच ना. नील एक काम कर, तुझे नाना जसं म्हणतात तसं कर, माझा काहीही प्रॉब्लेम नाही. तुझा डिसिजन फायनल आहे? हो. तुम्हाला किती इमोशनली ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलास तरी माझा निर्णय नाही बदलणार आहे. मी स्वतःवर अशी जबरदस्ती नाही करू शकत. तू पण ऐक, मी पण माझ्या घरच्यांना नाही दुखवू शकत. कूल. हॅलो नाना, नील बोलतोय. तुम्ही बघा स्थळ माझ्यासाठी. नाही, माझं आणि राधाचं काही खरं नाही, ते जाऊ द्या. हो, तुम्ही म्हणाल त्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. जर का तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तुम्ही होकार कळवून टाका. आणि हो, लवकरात लवकर साखरपुड्याची तारीख काढा, मला अजून थांबायचं नाही आहे. हो हो, उद्याचा मुहूर्त असेल तरी चालेल. आहे का? ठेवा, कळवा त्यांना आणि तुम्ही या लवकरात लवकर. तू ऐकलं असशील मी काय बोललो ते. मुलगी डन, मुहूर्त पण डन. नानांनी डिटेल्स पाठवले की तुला मेसेज करतो. मग ये शेवटच्या बेस्ट विशेस द्यायला. Congrats. Z5 app download करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.